कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा देणारा शिवछत्रपती आणि करवीर संस्थापिका ताराराणींचा रथोत्सव सोमवारी रात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाला रथोत्सव मार्गातील भव्य रांगोळ्या पुष्पवृष्टी फटाक्यांची आतशबाजी पारंपरिक लवाजमा छत्रपती शिवराय आणि ताराराणींचा जयघोष तसंच वाद्यांच्या गजरात निघालेला रथोत्सव संस्मरणीय ठरला रथोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापूरकरांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि ताराराणी यांना मानाचा मुजरा केला दरवर्षी कोल्हापुरात श्री अंबाबाईच्या रथोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका तारा राणी यांच्या रथोत्सवाचं आयोजन केलं जातं सोमवारी रात्री श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार संभाजीराजे मालोजीराजे शहाजीराजे पालकमंत्री सतेश पाटील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक लवाजम्यात भवानी मंडपातून रथोत्सवाला सुरुवात झाली फुलांनी सजवलेल्या रथात छत्रपती आणि ताराराणींची प्रतिमा ठेवली होती धनगरी ढोल ढोलताशा पथक बँड पथकासह मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक करणारी पथक रथोत्सवात सहभागी झाली होती वाद्यांचा गजर आणि छत्रपती शिवराय ताराराणीच्या जयघोषात रथ बालगोपाल तालमीजवळ पोहोचला मिरजकर तिकटी महाद्वार रोड गुजरी मार्गे रथोत्सवाची भवानी मंडपात सांगता झाली रथोत्सव मार्गावर भव्य रांगोळ्यांनी लक्ष वेधून घेतलं ठिकठिकाणी थीक रथाचं स्वागत करून नागरिकांकडून छत्रपती शिवराय आणि ताराराणींच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या रथोत्सवात हजारो कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत छत्रपती शिवराय आणि ताराराणींना अभिवादन केलं आमदार जयश्री जाधव हो, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाण प्रणिल इंगळे प्रसन्न मोहिते यांच्यासह हजारो नागरिक रथोत्सवात सहभागी que salió de...